दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी चिथावणीखोर वक्तव्य केलंय. कितीही मोठा नेता असू द्या, जो जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस सोबत बेईमानी करेल त्या नेत्याला गाडीतून ओढून दोन लाथा मारा, असं वादग्रस्त वक्तव्य केदार यांनी केलंय. पोलीस केसेस मी बघून घेईन, वेळ आली तर मंत्रीपद बाजूला ठेवेन आणि मी सुद्धा पुढे येईन, असंही ते म्हणाले. किरीट सोमय्या दोन दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात तोफ डागत असतानाच आज पुन्हा एकदा सोमय्या ईडी कार्यालयामध्ये जाणार आहेत. दुपारी 2 वाजता सोमय्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार आहेत. तसंच आप्पासाहेब नलावडे यांच्या संबंधित साखर कारखाने चालवण्याप्रकरणी झाल्याचा आरोप सुद्धा सोमय्या यांनी केलेला आहे.